महोदयांच्या सह डिप्युटीशी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज करोडो रुपयाची बजेट पासूनचे मंजूर झालेल्या कामांचे टेंडर सगळे होऊन फक्त वर्कआउटर मिळत नाही, कोणाच्या तरी दबाव कुठे. माझं तर असं म्हणणं आहे की हे जे सगळेच गुन्हेगार आहेत, कायम स्वरूपी अर्ज फाटे करणारे आणि लोकांना ब्लॅकमेलिंग करणारे, यांचा कुठेही विचार न करता आजच्या ह्या डिप्युटीशीच्या मीटिंग मध्ये सरकारच आपल्या दारी आहे. सरकार आहे की कोण आहे? तुम्ही सरकार आहे, अध्यक्ष पालकमंत्री महोदय आहे. आज आपण हा निर्णय घेऊन आज या डिप्युटीशी मध्ये ठराव करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करावा आणि तात्काळ वर्कआउट करून खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय द्यावा. ग्रामीण भागातले रस्ते, काही शहरी भागातले रस्ते जळगावसारख्या ठिकाणचे, या संदर्भामध्ये टेंडर प्रोसेस झालेली आहे, सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण झालेल्या आहेत. पण सगळ्यांनीच एकमताने ठराव केला या ठिकाणी, मला वाटतं की जे विधान परिषदेतले आमदार आहेत खडसे, त्यांनी या संदर्भामध्ये वारंवार तक्रारी, विनाकारण त्रास देणं अधिकाऱ्यांना, ब्लॅकमेलिंग करणं असा प्रकार या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं, पूर्ण आमदारांनी सगळ्यांनी, म्हणजे शिरीषदादा चौधरी काँग्रेसचे आमदार त्यांच्यासह सगळ्यांनी सांगितलं की रस्ते लवकर सुरू झाले पाहिजेत. अधिकाऱ्यांना मी विचारत, अधिकारी ते सांगत होते किंवा सगळ्या तक्रारी गेलेल्या आहेत त्यामुळे रस्ते थांबलेले आहेत. मला वाटतं की अतिशय व्यवस्थितपणे, पारदर्शीपणे या सगळ्या प्रोसेस झालेली आहे. ही झालेली असताना मग जिल्ह्यातले कामं व्हायलाच नको. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असताना तेच काम करतात, सरकारमध्ये असताना लोकांना तेच ब्लॅकमेलिंगचं काम करतात. बदल्यांवरून तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलतात, त्यांना धारेवर धरतात आणि या बदल्यांच्या संदर्भातले त्याच्या बदल्या करू नये म्हणून पत्र तुम्हीच दिलेले आहेत मागच्या काळामध्ये. थोडीशी दुटप्पी भूमिका घेऊन तुम्हाला चालणार नाही. हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी अशा पद्धतीने वागू नये आणि त्यांच्या निषेधाचा ठराव तर या ठिकाणी सगळ्या डिप्युटीसीने एकमताने घेतला गेलेला आहे. मार्चला पीडब्ल्यूडीचे टेंडर झाले, मार्चला एकही वर्क ऑर्डर दिले मार्चपासून तर आतापर्यंत पीडब्ल्यूडीची. त्याच्यामध्ये काही तक्रारी झाल्या, काही लोकांनी त्याला आडकाठी घातल्या, अधिकारी घाबरताय की आम्ही वर्क ऑर्डर देत नाही. पालकमंत्री महोदय, हा महत्वाचा प्रश्न शेवटचा, आपण काही बोलत नाही. मार्चपासून वर्क ऑर्डर झाले, टेंडर झाले, ऑगस्ट आला, त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांविषयी खूप तक्रारी करण्यात आल्या. अधिकाऱ्यांना जोपर्यंत क्लिअर तुम्ही आपण सांगणार नाही तोपर्यंत कामं पुढे चालू होणार नाही असं एक मतप्रवाह तयार झालाय. तर त्या टेंडरांचं काय करायचं? सगळे टेंडर थांबलेले बरोबर आहे का? आपला हे मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये 600 कोटी रुपयांचा बजेट होता, तो पूर्णपणे पैसे आपल्या जळगाव जिल्ह्याच्या नियोजनामध्ये आपण खर्च केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आपण नंबर 2 आपल्या जिल्ह्याचे पूर्ण पैसे खर्च करण्याचं काम केलेलं आहे. यावर्षी 657 कोटीचा आपला प्लॅन आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये ही नियोजनाची बैठक होती. या नियोजनाच्या बैठकीमध्ये PWD असेल, MSCB असेल, कृषी खातं असेल, अशा विविध खात्यांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नियोजन बैठकीने या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर विकासाच्या बाबतीमध्ये किंवा इतर सूचना ज्या आमदारांनी केल्या त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी नोंद घेण्यात आलेली आहे. आणि येत्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे PWDच्या माध्यमातून थांबलेली कामं होती त्याचासुद्धा स्टे उठवण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा विविध प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. या ठिकाणी सगळ्यांनी एकनाथराव खडसेंचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे की त्यांनीच पत्र दिलेले होते. ज्यांनी आमदारांना, ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांना 20-20 वर्ष ठेवलं, काही अधिकाऱ्यांना 3-3 वेळेस याच ठिकाणी ठेवा याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले होते, त्यांनीच त्यांच्या बाबतीमध्ये तक्रार केल्यामुळे हे कामं थांबलेली होती. मला तसे असं वाटतं की राजकारण जरूर करावं पण जिल्ह्याचे पैसे थांबवू नये, हे मोठं पाप आहे. हे 1000 कोटी जिल्ह्याचे आहे, जिल्ह्याचे रस्ते त्याच्यात तयार होणार आहे आणि जर तुम्ही असं थांबवत असाल तर ही बाब चुकीची आहे. त्यामुळे सगळ्यांनी या बाबतीमध्ये नोंद घेतलेली आहे.